शिर्डीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे 2 दिवस चिंतन शिबिर आजपासून सुरू होत आहे. विविध प्रश्नांबाबत पक्षाची दिशा आणि धोरणं काय असावीत या संदर्भामध्ये या शिबिरामध्ये चर्चा होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्य प्रभारी एच के पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी या शिबिराला उपस्थित असतील. मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील. मंदार, अनेक समस्या आहेत सध्या काँग्रेस पक्षाच्या समोर, अंतर्गत वाद सुद्धा आहेत, त्यावरती चर्चा होणार आहे, काय माहिती आहे? दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये काँग्रेसकडून 6 विषयांची विभागणी करण्यात आली आहे आणि या 6 विषयांसाठी वेगवेगळे गट तयार करण्यात आलेले आहेत आणि या गटांच्या अंतर्गत सर्वात आधी चर्चा होईल आणि त्यानंतर एकत्रितरित्या म्हणजे ज्याला आपण ग्रुप डिस्कशन म्हणतो अशा स्वरूपामध्ये चर्चा होईल. या शिबिराची सुरुवात होते आहे त्यासाठी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आयोजक जे आहेत ते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिसत आहेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. या ठिकाणी महात्मा गांधींची प्रतिमा आहे आणि या प्रतिमेला पूजन करून या काँग्रेसच्या 2 दिवसीय शिबिराचं सुरुवात होणार आहे, उद्घाटन होणार आहे. आणि मी जसं म्हटलं की एकूण 6 विषय आहेत. या 6 विषयांमध्ये राजकीय समिती असेल, त्याचबरोबर शेती, शेतकरी आणि कृषी विषयाशी संबंधित समिती असेल, राजकीय समिती असेल, अर्थविषयक समिती असेल, सामाजिक न्याय हा एक विभाग असेल आणि युवक आणि महिला कल्याण. तर अशा 6 गटांमध्ये काँग्रेसकडून सर्वात आधी चर्चा होईल. आपण बाळासाहेब थोरातांशी बोलूयात. सर, काय अपेक्षित आहे काँग्रेसला या 2 दिवसांच्या नवसंकल्प शिबिरातून? अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं उदयपूरला शिबिर झालं मागील महिन्यामध्ये आणि त्यामध्ये 6 विषयांचे ठराव हे मंजूर करण्यात आले. त्या ठरावाची अंमलबजावणी आम्हाला सर्वांना करायची आहे, परंतु ते करण्याअगोदर आमच्या राज्य पातळीवर सुद्धा चर्चा होणार आहे. त्यामधून त्या ठरावाचं स्वरूप राज्याकरता कसं असावं याचा विचार होणार आहे आणि अंमलबजावणीकरता नंतर जिल्हा पातळी, तालुका पातळीला हे शिबिरं होणार आहेत. तर जयपूर शिबिरानंतर हे राज्य स्तरावरचं आपलं हे अंमलबजावणीचं शिबिर. आपण प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंशी बोलूयात. नाना, काय अपेक्षित आहे या 2 दिवसांच्या चिंतन शिबिरातून काँग्रेसला? आणि जयपूरमध्ये आपण पाहिलं की खूप सगळे ठराव असे होते की काँग्रेससाठी नवी बदलाची दिशा किंवा बदलाचं वारं घेऊन येऊ शकतात, खास करून तरुणांना संधी द्यायला हवी असं पक्षाचं धोरण आहे. इथं ते अंमलात आणताना सोपं आहे? महाराष्ट्रात काँग्रेसला जे उदयपूरमध्ये जे काही निर्णय झाले ते अंमलबजावणी करायला काही कठीण नाहीत, आमच्यासाठी फार सोपं आहे. आम्हाला नवीन लीडरशिप उभी करायची आहे आणि तरुणांना जवळपास आम्ही तर सुरुवातीला मी ज्या दिवशी प्रदेशाध्यक्ष झालो त्या दिवशी सांगितलं की 60% आम्ही तरुणांना पुढच्या काळात प्रवाहात आणणार आहोत, त्यांना तिकीट देणार आहोत. आता तर आम्हाला परवाच्या आदेशामध्ये 50% आहे, म्हणजे अजून 10% आमच्या देशात कमी झालेलं आहे. त्यामुळे ही अंमलबजावणी करणं सोपं आहे आणि आज काँग्रेसचे कार्यकर्ते, कारण की काँग्रेस विचारच हा देशाच्या हिताचा राहिलेला आहे. आज केंद्रातली जी सरकार आहे नरेंद्र मोदीच्या रूपाने भाजपची, हे देश विकण्याचं काम करते, देश तोडण्याचं काम करते, देशाच्या संविधानिक व्यवस्था तोडण्याचं काम करते आणि म्हणून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे पदापेक्षा देश कसा वाचेल याच्यावर काँग्रेसचा कार्यकर्ता आता विचार करते आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र उदयपूरच्या झालेल्या काँग्रेसच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारं हे महत्वपूर्ण राज्य राहणार. तर नाना पटोलेंचा हा दावा आहे की राजस्थानमध्ये जे ठराव करण्यात आले किंवा जी दिशा निश्चित करण्यात आली त्या दिशेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काम करेल, अर्थात या 2 दिवसांच्या चिंतन शिबिरानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरेल. अमोल मंदार, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.